नमस्कार, बळीराजाला मानाचा मुजरा। शेतकरी मित्रांनो, बळीराजांनो जगाचा पहिला बळीराजा हा दिवसेंदिवस रासायनिक खत अति प्रमाणामध्ये वापरत चालल्यामुळे जमिनीचा ऱ्हास होत चाललाय, उत्पादन कमी होत चाललेलं आहे। पण त्या रासायनिक खतांना, वॉटर सोल्युबल खतांना, दानेदार खतांना एक पर्याय, भक्कम आणि खंबीर पर्याय म्हणजेच रामा ॲग्रो कंपनी जैविक खत। आज आपण श्रीयुत अजय गुंड, मुक्काम पोस्ट कोनेरी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर यांच्या बॉबी खरबूज जातीच्या प्लॉटवरती आज आपण उभे आहोत। आणि त्यांनी पहिल्या पाण्यापासून म्हणजे पहिल्या लावल्यापासून आतापर्यंत रामा ॲग्रो कंपनी जैविक खत ड्रीपद्वारे वापरलेले आहेत, त्याचा त्यांना काय अनुभव आला, काय अनुभव आला, काय फरक जाणवला त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत। तर गुंड सर नमस्कार। तर तुम्ही याला पहिल्यापासून रामा ॲग्रो कंपनीची खत वापरलेली आहे, तर कशा पद्धतीने वापरले आणि कोणतं कोणतं वापरलेलं आहे? सुरुवातीला आपण ड्रीपद्वारे ड्रीपद्वारे सगळे दिलेले आहे। तर पहिल्यांदा काय काय दिलेलं आहे? पहिल्यांदा रूट मॅजिक पहिल्यांदा रूट मॅजिक ज्ञानशक्ती दिलेलं आहे। तर रूट मॅजिक ज्ञानशक्तीचे या टोटल एक एकराचा प्लॉट आहे तुमचा, याला किती डोसेस केलेले तुम्ही? तीन डोस झालेले म्हणजे रूट मॅजिक ज्ञानशक्तीचे पहिले तीन डोस झाले, त्याच्यानंतर काय चालू केलं होतं? त्याच्यानंतर बायोसमृद्धी। बरं, बायोसमृद्धीचे जवळजवळ किती डोस झालेले? दोन डोस झालेले आहेत। आणि शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये तुम्ही काय वापरलेलं आहे? सृष्टी, बायोसृष्टी वापरलेला आहे, त्याचे दोन डोस झालेले आहेत। त्याच्यामध्ये तुम्ही सायझर नोशन वापरलेलं आहे। तर आपल्या सोबत आहेत रामा ॲग्रो कंपनीचे प्रतिनिधी श्रीयुत राहुल भानो साहेब। बरं सर नमस्कार। जसं यांनी सांगितलं की पहिला डोस रूट मॅजिक ज्ञानशक्तीचा दिला, तर कशा पद्धतीने याला तुम्ही काय काय शोध दिले आपल्या कंपनीचं? सुरुवातीला पहिल्यांदा ड्रेचिंग केलेली आपण, पहिल्यांदा ड्रेचिंग केली, कशी केली? रामा गोल्ड आणि स्टीम ग्रोची, रामा गोल्ड स्टीम ग्रोची ड्रेचिंग केली, रूट मॅजिक ची ड्रेचिंग केली। ड्रेचिंग केल्यानंतर पुन्हा आपण ज्ञानशक्ती चालू केली, ज्ञानशक्ती रूट मॅजिक तीन डोस केले। बरं, सेटिंग पिरियड मध्ये बायो समृद्धी आणि रूट मॅजिक शेतकरी मित्र धावण्यापूर्वीसाठी आपण गटमुटणी सात ठेवलेला आहे। तर गुंड साहेब मला सांगा की तुमच्या या प्लॉट साठी रामा ॲग्रोटेक कंपनीच्या व्यतिरिक्त मार्केटमधून तुम्ही काय वापरले? फक्त M45 वापरले, म्हणजे फवारण्यासाठी M45 मार्केटमध्ये वापरले। ड्रीप मधन वॉटर सोल्युबल काय दिले? काय नाही, रासायनिक खत कुठले वॉटर सोल्युबल आहे? खरंच म्हणताय तुम्ही? शेतकरी मित्रांनो, हे आहेत अजय गुंड साहेब। रासायनिक खत पण नाही टाकलं, फक्त शेणखत वापरले। शेतकरी मित्रांनो, आपल्या समोर आहेत तरुण आणि युवा शेतकरी, जे युवा पिढीला खूप चांगल्या प्रकारे चालना देऊ शकतात। यांच्या खरबुजाच्या प्लॉटला फक्त शेणखत वापरले, दानेदार खत वापरलं नाही, वॉटर सोल्युबल खत सोडलेलं नाही, फक्त ज्ञानशक्ती, बायोसमृद्धी, बायो सृष्टी, रूट मॅजिक, रामा गोल्ड, स्टीम ग्रो, सायझर 999, घटमुटणी याच्यावरतीच हा प्लॉट आलेला आहे। याच्या रिझल्ट वरती तुम्ही समाधान? आता सध्या तुमचा प्लॉट हार्वेस्टिंग ला आलाय, किती दिवसात हार्वेस्टिंग होईल? तीन ते चार दिवसात हार्वेस्टिंग होईल। मित्रांनो, आज तारीख आहे 23 एप्रिल 2022। आम्हाला साईज दाखवा आमच्या शेतकरी बांधवांना की रासायनिक न वापरता सुद्धा जैविक खत वापरली तर एवढी साईज होऊ शकते। जरा मला साईज दाखवा तुमच्यामध्ये काय कॅमेरा, जरा बघा इकडे लक्ष, हे बघा साईज कसं काय, एकदम जबरदस्त साईज आहे मित्रांनो। कसं साईज आहे? सरासरी आता तुमच्या हातातलं जे खरबूज आहे त्याची सरासरी साईज काय असू शकते? 1300 ते 1400 ग्रॅम। 1300 ते 1400 ग्रॅम पुढे गॅरंटेड असू शकते। एवढी साईज केमिकल येऊ शकते का? नाहीयेत। पण केमिकल वापरल्यामुळे जमिनीचा ऱ्हास होतो, जमीन नापीक होत चाललेली आहे। प्लस तुमचा आता हा हार्वेस्टिंग आलेला प्लॉट आहे, याला पहिल्यापासून तुम्ही रामा ॲग्रो कंपनीचंच वापरलेलं आहे राहुल भानुसाहेब यांच्या माध्यमातून। प्लस तुमचा पलीकडे एक प्लॉट आहे आता, तो आता झाकलेला आहे, त्याला कधीपासून वापरायचा तुम्ही? त्याला आता एक डोस झालेला आहे। टेम्परेचर मध्ये असताना सुद्धा एवढा रोप म्हणजे समृद्धी आणि रोड मॅजिक पहिले ड्रेचिंग केलेले आपण। तारीख किती लागली? पाच मार्च लागेल तारीख, बरोबर आहे पाच एप्रिल याची लागेल तारीख आहे पलीकडल्या प्लॉटची, झाकलेल्या प्लॉटची। त्याला काय काय दिलेली? त्याला पहिल्यांदा ड्रेचिंग केलेली आहे बायो समृद्धी आणि रोड मॅजिक ची, नंतर रामा गोल्ड आणि रूट मॅजिक ची केलेली आहे, नंतर दोन ज्ञानशक्तीचे एक डोस झाले आणि पूर्वपूर्ण आपण घेतलेले। म्हणजे गुंड साहेब, मला तुमच्याकडनं आमच्या खरबूज बागेदारने खामी पाहिजे, रामा ॲग्रो कंपनी जर खत वापरत असाल तर वॉटर सोल्युबल, रासायनिक दानेदार वॉटर सोल्युबल काय वापरायची आवश्यकता आहे का? काहीच करेल, खरंच म्हणता तुम्ही गॅरंटी देऊ शकता तुमच्या रिझल्टवरनं, तुमच्या अनुभवावरनं? म्हणजे मित्रांनो, हे इथं सिद्ध झालंय श्रीयुत अजय गुंड, मुक्काम पोस्ट कोनेरी, तालुका मोहोळ यांच्या प्लॉटवरनं की रासायनिक खतांना
दाणेदार खतांना वॉटर सोल्युबल खतांना 100% खंबीर पर्याय म्हणजेच रामा ॲग्रोटेक कंपनी जैविक खतं ही जर सिस्टीमने वेळापत्रकानुसार जर वापरली तर निश्चितच आपल्या शेतीमध्ये बदल होऊ शकतो. म्हणजे आपल्याला रासायनिक खतांना एक पर्याय मिळाला असं मान्य करा का हरकत नाही. बरोबर भानू सर, भानू साहेबांनी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे सर्व्हिस दिली का, एक नंबर सर्व्हिस दिलेली. आपल्या समोरात अजय गुंड आणि रामा ॲग्रोटेक कंपनीचे प्रतिनिधी राहुल भानू साहेब ज्यांनी हा प्लॉट एकदम सक्सेस केलेला आहे. आज तारीख आहे 23 एप्रिल 2022. धन्यवाद.